जिल्ह्यामधल्या दूध उत्पादक गोकुळच्या ज्या महिला आहेत किती महिलांना सोन्यानं मडवलं गेलेलं आहे हे तुमच्या वाक्य लक्षात आलं असेल. गोकुळच्या प्रचारामध्ये हे आमचे विरोधक हेच भाषण करत होते की आमच्याकडे सत्ता द्या, दूध उत्पादक महिलांना सोन्यानं मडवणार. तर अशा एक दोन चार महिला तिने आता समोर आणायला काही हरकत नाही, आता 2 वर्ष होत आली सत्ता त्यांच्याकडे. आणि ऑडिटच्या बाबतीत आता वहिनीने सांगितलं, ते म्हणतात की 25 वर्षाचं ऑडिट करा, काय हरकत नाही करायला, आता करू शकताय तुम्ही. तुम्ही सत्तेत असताना प्रचंड काही मिळालं नाही, त्यात प्रचंड त्रास त्यांनी गोकुळच्या सत्तेमध्ये देण्याचं काम केलेलं आहे. हे कधी माडिक साहेबांनी, पी एन साहेबांनी बाहेर येऊन असं कधी लोकांना सांगितलं नाही, कारण काही चुकीचं नव्हतंच त्यामध्ये. हे काय सांगतात सत्तेचा गैरवापर. 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये भीमा कारखान्यामध्ये 6 वेळा ऑडिट लावले मी माझ्या, आणि स्वतः पालक माजी पालकमंत्र्यांचं पत्र आहे, ते पत्र सुद्धा मी तुमच्या समोर दाखवले. सत्तेचा गैरवापर हे कोणाला सांगायला लागलेले. आणि मग हे सगळं नुसतं दूधच आता वहिनीने सांगितलं. सत्ता घेताना काय सांगितलं, 2 रुपये 4 रुपये दरवाढ देणार सांगितलं होतं का नाही. लोकांनी सत्ता दिली, यांनी ग्राहकांच्याकडून पैसे वाढवून घेतले आणि त्याच्या निम्मीच दर वाढले. चालूच्या वर्षी आत्ता चालू 2 महिन्यापूर्वीचा आकडा सुद्धा सांगितला की 12 रुपये वाढवून घेतले ग्राहकाकडून आणि 8 रुपये दिले, 4 रुपये कुठे गेले. आकड्यासकट आकड्यासह वहिनी सांगितलेलं, ह्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. हा राजकीय विषय नाही, आम्हाला फक्त पूर्वीच्या चाललेल्या कारभारामध्ये आणि आत्ताच्या चाललेल्या कारभारामध्ये जी काही तफावत आहे ती शेतकऱ्यांच्या समोर ठेवायची, बाकी आमचा काही इंटरेस्ट यामध्ये नाही. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.